नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 22 व 23 सप्टेंबरचे जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. चला पहिला क्वेश्चन पाहूया. भारतीय वायू दलाचे नवीन एअर चीफ मार्शल कोण बनले आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पी आर चौधरी हे भारताचे नवीन एअर चीफ मार्शल वायुदलाचे बनले आहेत. आता आपण ते इमेज मार्फत पाहूया की कोणते आहेत. तर बघा, हे इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, नांदेडचे सुपुत्र एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी हे नवे वायुसेना प्रमुख बनले आहेत. मित्रांनो, क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत त्यामुळे या एक्झामला क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे. बघा त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द क्राऊन या मालिकेत खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एमी पुरस्कार हा दी क्राऊन या मालिकेत भेटलेला आहे. आणि मित्रांनो, ही मालिका इंग्लिश या लँग्वेजमध्ये आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की हे हॉलिवूडची मालिका आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या व्यक्तीने आशियाई स्नूकर अजिंक्यपद 2021 स्पर्धा जिंकली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पंकज अडवाणी यांनी आशियाई स्नूकर अजिंक्यपद 2021 स्पर्धा जिंकली. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की पंकज अडवाणी हे कोणत्या स्टेटमधले आहेत, स्टेट त्यांचं ते कोणत्या स्टेटमधनं आहेत हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोण भारताचा 17वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे किंवा विजेता आहे 17वा? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आर राजा ऋत्विक हे भारताचा 17वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर विजेता आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कन्नड भाषेसाठी अनुवादासाठी साहित्य अकॅदमी पुरस्कार 2020चे विजेते कोण? तर मित्र, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एस नटराज पुडालू हे साहित्य अकॅदमी पुरस्कार 2020चे विजेते आहे. मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन डी कट झालेला आहे मित्रांनो, तो या ठिकाणी नाही आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 20 देशाशी कृषी मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? क्वेश्चन काय आहे, 20 देशांची कृषी मंत्री यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इटली या देशामध्ये 20 कृषी मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तर बघा, आता या ठिकाणी इटलीचा उल्लेख झालेला आहे मित्रांनो, इथे इडली झाले पण या ठिकाणी इटली आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी इटली आहे. तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इटली. तर बघा, आता इटलीबद्दल आपण थोडंसं माहिती पाहूया. बघा, राजधानी आहे रोम आणि चलन आहे युरो. तुम्हाला बऱ्यापैकी पोलीस भरतीला एक क्वेश्चन विचारले जातात प्रत्येक देशावाईज. तर बघा, इटली देशाची राजधानी रोम आणि चलन युरो आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या IIT विद्यापीठाने एक उपकरण विकसित केले जे की पावसाच्या थेंबापासून वीज निर्मिती करेल? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, IIT दिल्ली या विद्यापीठाने एक उपकरण जाहीर केले की जे पावसाच्या थेंबापासून वीज निर्मिती तयार करेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. शायनिंग शिक यूथ ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर प्रबलिन सिंह यांनी शायनिंग शिक यूथ ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झामला विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. लाचखोरी निर्देशांकात भारताचा कितव्या स्थानी आहेत? बघा, क्वेश्चन काय की लाचखोरी निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 77व्या स्थानी भारतात लाचखोरी निर्देशांकात आहे. हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा, एक्झामला विचारला जाऊ शकतो. आणि लास्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, भारताचे अलीकडचे 53वे व्याघ्र प्रकल्प कोणते बनले आहे? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा एक्झामच्या दृष्टीने. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुरुदासी राष्ट्रीय उद्यान. गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान हे भारताचे 53वे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही या इमेजमध्ये पाहू शकता, या ठिकाणी हे गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आहेत. तर बघा, हे टायगर म्हणजे वाघांसाठी हे राखीव उद्यान आहे मित्रांनो. आणि आता हे कोणत्या
राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे मध्य प्रदेशमध्ये हे गुरु घासीदास MP मध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे गुरु घासीदास। आता बघा या ठिकाणी मध्य प्रदेशचा उल्लेख झाला आहे, मध्य प्रदेश आपण थोडंसं पाहू माहिती पाहू। बघा मध्य प्रदेश या ठिकाणी तर मुख्यमंत्री आहे शिवराज सिंग चौहान, त्यानंतर बघा राज्यपाल आहे मंजूबाई पटेल आणि मध्य प्रदेशाची राजधानी आहे भोपाळ। आता तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता की मध्य प्रदेश या ठिकाणी येते, तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता की या ठिकाणी बघा या ठिकाणी याच्यामध्ये मध्य प्रदेश ही आहे, मध्य प्रदेश या ठिकाणी आहे। तर बघा मित्रांनो ह्या अशा प्रकारचे आजचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते की जे एकदमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला यातील काही ना काही क्वेश्चन येणाऱ्या पोलीस भरती असो की MPSC असो किंवा इतर कोणत्या पण स्पर्धा परीक्षा असो तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हे क्वेश्चन व्यवस्थित नक्की लिहून व पाठ करून ठेवा। बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर ते लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला काय होईल की जे काही आपण करंट अफेअरचे व्हिडिओ अपलोड करत असतो मॉर्निंग 6 वाजता तर तिथं तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो।